तर मंडळी साधारण आपण असा विषय ऐकणार आहोत की अजूस्पर्मिया, त्याच आपण म्हणतो की सीमेनमध्ये म्हणजेच पुरुषांचं जे वीर्य आपण बघतो तर त्याच्यामध्ये स्पर्म काउंट जो असतो तो पूर्णपणे लो असतो किंवा ऍबसेंट ऑफ स्पर्म्स असतात. तर मंडळी साधारणपणे भारतामध्ये भरपूर पुरुषांना या समस्येने ग्रस्त केलेले आहे आणि अशा वेळी अजूस्पर्मियामुळे इनफर्टिलिटी होण्याचे कारणही वाढलंय. तर इनफर्टिलिटी ही लाईफस्टाईल डिस्टर्बन्समुळे, डाएटमुळे किंवा तिथे काही प्रॉब्लेम असल्यामुळे, म्हणजे जसं की तिथे काही ऑब्स्ट्रक्शन आहे का किंवा त्या अडथळा तिथे कुठे निर्माण झालाय का, तर ही भरपूर कारणं असतात. तरी आपण सर्व कारणं आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ अँड चिल्ड्रन्स डॉक्टर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आपल्या चॅनलमध्ये रिसर्च ओरिएंट व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सोप्या मराठी भाषेमध्ये मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत असतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की सर्वांसोबत शेअर करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, जसं मी सांगितलं की भरपूर पुरुषांमध्ये ही समस्या आता आढळून येते, तर अजूस्पर्मिया ह्या शब्दातून आपण काय समजून घेऊ शकतो की स्पर्मिया म्हणजे स्पर्म आणि अजू ए म्हणजे स्टँड फॉर अब्सेंट, म्हणजेच अब्सेन्स ऑफ स्पर्म. म्हणजे जेव्हा मेल पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा तो रिपोर्ट दाखवतो की असा असा रिपोर्ट आहे, तर तेव्हा आपण एकदा त्यांना पुन्हा रिपोर्ट करून आणा असा सल्ला देतो. म्हणजेच दोन ओकेजन्समध्ये जर का रिपोर्ट्समध्ये अजूस्पर्मिया आला असेल तर आपण पण तेव्हा डायग्नोसिस हे पक्क करतो की ह्याला अजूस्पर्मिया म्हणजेच लो स्पर्म काउंट किंवा अब्सेंट ऑफ स्पर्म आहे. मंडळी, आता अजूस्पर्मिया ओळखायचा कसा? तर मोस्ट ऑफ ह्याला अशी काही टेस्ट नाही. तर अजूस्पर्मिया हा जेव्हा एखादा पुरुष त्या स्त्रीला गर्भवती बनण्यास अक्षम ठरतो. तर मंडळी, आता अजूस्पर्मियाची कारणं काय ती आपण समजून घेऊ. तर चाइल्डहूडमध्ये म्हणजे जेव्हा बाल अवस्थेमध्ये जर का मीजल्स म्हणजे गोबर आपण म्हणतो तो आजार जर का बाळाला झाला असेल, तर अशा वेळी जर का तो प्रॉपरली ट्रीट नाही झाला तर तो टेस्टिकल्स पर्यंत पोहोचतो, म्हणजे मुलांच्या टेस्टिकल्स पर्यंत हा पोहोचतो. तर अशा वेळी कसं होतं की टेस्टिकल्सला सूज झाल्यामुळे भविष्यात त्यांना ऑर्काइटिस होण्याचे चान्सेस असतात आणि ऑर्काइटिस झाल्यामुळे त्यांना तिकडे अजूस्पर्मिया होण्याचे चान्सेस हे खूप वाढतात. दुसरं कारण म्हणजे प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स तर होत आहे, म्हणजे स्पर्म्स हे तयार होत आहेत पण ते प्रॉपरली डिलिव्हर नाही होत आहे, म्हणजेच त्यांना डिलिव्हर होण्यासाठी वाटेत कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन्स किंवा अडथळे आहेत. तर अशा वेळी तुम्हाला काय करायचंय ते पण आपण समजून घेऊ. आणि तिसरं कारण म्हणजे रेट्रोग्रेड अजूस्पर्मिया. मंडळी, ह्याच्यामध्ये काय होतं की साधारण जो नॉर्मल पॅसेज आहे, जो नॅचरल पॅसेज आहे ज्याच्यातून शुक्राणू हे वीर्यामधून बाहेर पडतात, तर तो पॅसेज चुकीचा होऊन मूत्रामार्गे तो वीर्य बाहेर पडत असतो. तर अशा वेळी ह्याला आपण रेट्रोग्रेड म्हणजे चुकीच्या पद्धतीने बाहेर पडल्यामुळे तिथे अजूस्पर्मिया हा क्रिएट होतो. तर मंडळी, आता दोन प्रकारचे अजूस्पर्मिया असतात, एक असतो तो ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि दुसरा असतो तो नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह. तसं मी सांगितलं की ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजेच काय, त्या वाटेमध्ये कुठे जिथून स्पर्म बाहेर पडणार आहे, वीर्य बाहेर पडणार आहे, तिथे त्या मार्गामध्ये कुठे इश्यू असतील किंवा अडथळा असेल, तर अशा वेळी तो आपल्याला ऑब्स्ट्रक्शन सर्जिकलद्वारे म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे हा क्लिअर करावा लागतो. तर त्यासाठी प्रॉपर तुमची तिकडची सोनोग्राफी करणं मॅन्डेटरी आहे आणि ॲज पर युअर ॲडवाईस ऑफ फिजिशियन आपण पुढचे कॉल्स घेतो. दुसरं आहे की नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह. जसं मी सांगितलं की लहान मुलांमध्ये गोवर किंवा मीजल जर का होऊन गेलं असेल, तर अशा वेळी जर का ते त्यांच्या टेस्टिकल्सपर्यंत पोहोचलं असेल, स्पॉटल एरियामध्ये पोहोचलं असेल, तर अशा वेळी त्या टेस्टिकल्सला हार्म पोहोचतं आणि ऑर्काइटिस बसल्यामुळे तो एक नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह रिझन बनवू शकतं पुढे जाऊन अजूस्पर्मियासाठी. तर मंडळी, जर का अजूस्पर्मिया असेल तर त्या पुरुषाला मुलं होणार की नाही? तर मंडळी, अशा वेळी सर्जिकली स्पर्म रिट्रायव्हल प्रोसिजर्स असतात जे आजकाल फॉलो होतात, जसे की टेस्सा, पेसा, मायक्रोड असते. तर अशा प्रकारच्या प्रोसिजर्स मधून आपण स्पर्म एस्पिरेट करतो. मंडळी, जर का तुम्हाला अजूस्पर्मिया असेल तर तुम्ही आजच जाऊन तुमच्या डॉक्टरांकडून चेकअप करून घेऊन त्याच्याबद्दलचे प्रॉपर गाईडलाईन्स काय फॉलो करायचे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट भेटेल आणि तो प्रोटोकॉल तुम्ही फॉलो करून तुम्हाला पुढे वडील होण्यात सक्षमता भेटेल. तुम्ही पण अजूस्पर्मियाने पीडित असाल तर अशा वेळी नैराश्य घेण्याची गरज नाहीये. तर तुम्ही तुमच्या फिजिशियनकडे जाऊन प्रॉपर तुम्ही त्यांना हिस्ट्री द्या, तुमची केस हिस्ट्री प्रॉपरली घेतली जाईल आणि तुम्हाला ॲडवाईसेबल ट्रीटमेंट काय आहे ते तुम्हाला फॉलो करण्यासाठी ॲडवाईस दिला जाईल. तर मंडळी, आता ही सर्व गोष्टी झाल्या तर तुम्हाला लाईफस्टाईलकडे काय लक्ष द्यायचं? तर सर्वात प्रथम मी नॉर्मली सांगते प्रत्येकाला की तुमचं लाईफस्टाईल आहे ते सेडेंटरी जर का असेल, म्हणजे बैठी जर का तुमचं लाईफस्टाईल असेल, तर ते थोडं ॲक्टिव्ह करा. साधारणपणे जर का तुम्ही ऑफिसमध्ये कंटिन्युअसली 9 to 5 वर्क करत असाल, जनरल शिफ्ट असेल, इव्हन तुमची रोटेशनल शिफ्ट असते, तर अशा वेळी तुम्ही मध्ये मध्ये चालून थोडं स्ट्रेचिंग करणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुमचं ब्लड सर्क्युलेशन हे प्रॉपरली होईल. लक्षात घ्या की जेवढं तुमच्या शरीरामध्ये रक्त पुरवठा चांगला, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन चांगलं, तुमच्या ऑर्गन्सला हे प्रॉपर ब्लड सप्लाय भेटतो. तर मंडळी, सर्वात प्रथम म्हणजेच काय की लाईफस्टाईल चेंजेसमध्ये तुम्हाला सेडेंटरी लाईफस्टाईलमधून ॲक्टिव्ह लाईफस्टाईलकडे यायचं आहे. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स डाएट.
तर बॅलन्स डाएटमध्ये प्रॉपर प्रोटीन्स, फायबर्स, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स यांचा स्त्रोत असणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर गोष्टी तुमच्या ब्लडमधून तुमच्या प्रत्येक ऑर्गनला हे भेटणं जाईल. तिसरं महत्वाचं म्हणजे काय तर ॲडिक्शन्स. मोस्ट ऑफ टाईम सगळ्यांना वाटतं की ॲडिक्शन्स हे नॉर्मल असल्यामुळे मला पुढे जाऊन काही इश्यू होणार नाही, बट इट इज रॉंग. जर का तुम्हाला एक रिस्पॉन्सिबल फादर व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी हे आत्ता स्टॉप करणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येणार नाही. आणि जेनेटिक कोडिंग जर का ह्याच्यामुळे विस्कटलं त्याच्यामध्ये त्यांना जेनेटिक प्रॉब्लेम्स होण्याचे चान्सेस खूप वाढतात. चौथं कारण म्हणजे ट्रॉमॅटिक इंजुरी, म्हणजे तिकडे जर का काही दुखापत झाली असेल तेही अजोस्पर्मियासाठी ठरू शकतं. तर आय होप मंडळी तुम्हाला माहिती आवडली असेल. आवडली असेल तर सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर का नवीन असाल तर आपले बाकीचे व्हिडिओ स्क्रॉल करा. सो धन्यवाद. थिंक हेल्दी, ईट हेल्दी अँड लव्ह इच अदर. बाय बाय.